वेगळ्या गेला सांगू. अरे कमॉन, थोडे क्रिएटिव्ह व्हा, तुम्ही माझ्या बरोबर राहत. ह्याच्या आईला ह्याच्या आईला लांब राहायचं. आणि तुम्हाला माहिती नाही मारामारी झाली किती जोरात पडतो, आणि त्यातून तुम्ही दोन दोन पेक डाऊन आहात. ओके, तेव्हा लांब त्या बात अरे दादा सॉलिड आहे एकदम. म्हणजे टाऊका म्हणजे मला नेहमी असं वाटायचं की माझा दादा शामूळ आहे. अरे क्या बात आहे, आज तर म्हणजे एकदम परा वरा वरा ही. एक मिनिट, ज्या ग्लास मध्ये ड्रिंक होत तो ग्लास कोण? मी कशाला पाऊ, मी कशाला. आई ए गाइस एंड बैल्स, म्हणजे शाम्या शाम्या नाचो रे पहिला नस. थांब थांब, आलो 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 आलो, थांब थांब, आलो आलो इकडे. आय रॉंग साइड पार्किंग इकडे नाचायचं. सगळे मुलं पाहतायत, काय अपेक्षित आहे माझ्याकडून? मनोरंजन. मनोरंजन तू करतेस ना, बस झालं. एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट. मी पळू पळू मारसे. हळू 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 हात ना, छोड दे मुझे भगवान गेले, छोड दे मुझे. सावकार सावकार अरे साहेब, नाचून नाचून सगळी उतरली रे, आता परत घ्यावी लागेल. काय वाचो रे बाबा, मला वाचो काय. मस्त. आता हा जो पराक्रम आपण केलेला आहे, ज्यामुळे आई आता अशी एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट. तर उद्या सकाळी जेव्हा ती उठेल, जेव्हा तिला कळेल की आपण असे होतो एंटरटेनमेंट. आय तुम्ही नाही बोललात तर तिला कळणारही नाही मला, पण माझ्याकडून कळलं तर. नाही नाही नको, सॉरी यार, नाही प्लीज प्लीज सॉरी ना. तर मग तिला न कळावं म्हणून आपण काय करणार? काय काय करणार? नो मोर ड्रिंकिंग टू नाईट. आता सांगू का हे बघ, माझ्या पोटात राहत नाहीये, आणि तू सोडून इतर कोणालाही सांगणार नाही मी, म्हणजे सांगूच शकत नाही. माझं पोट आता भरलंय. ऐशू, मी तुझं ऐकून घेईन जर तू हे सगळे पोहे संपवलेस तरच. अगं मी तुम्हाला खरंच नाही जाते ग. मग राहू दे तुझ्या पोटातच तुला सांगायचं सांगायचं. थांब. सांगू आता. सांग बाई सांग. तुम्हाला असं वाटत होत ना इतके दिवस की मी जे बोलते ते खोट आहे? ऑफकोर्स. सिद्धार्थ बद्दल मला जे वाटत ना ते माझ्याबद्दल सिद्धार्थला वाटत. अग कस शक्य आहे ऐशू, तू पहिल्यांदा भेटतेस ना त्याला. कस आहे ना मी तू कधी कधी प्रेमात पडायला भेटायची गरजही नसते. बर, माझ्याकडे प्रूफ आहे. प्रूफ बघा तर. हो बघू ना. हे बघ, ए ए फॉर ऐश्वर्या. हा त्याचा रुमाल आहे बर का मितू. कळतय का तुला प्रेमाचे संकेत आहेत हे? या साइन्स काय सांगतात कळतय का तुला? की तू वेडेपणा करतेस.
मला आता लेक्चर नकोय हं मी तू काम कसं निघ ऐशू तुला साध्या तू कोणाला सांगू नकोस हा याबद्दल पण एकाच अटीवर हे सगळे पोहे तू संपवलेस तरच अग माझं पोट खरंच भरलंय अग विचार कर पोहे संपवलेस तर आणि तरच ये बात इस कान से उस कान तक नहीं पहुंचेगी काकू विघ्नेश रोकडे आणि आता ऐश्वर आहे सगळ्यांना खपवलं यार पोहे आता संपले असतील ना नाही तू अजून खातोयस अगं मी ऍक्च्युली अभ्यास करत होतो मी खाल्लं ग पोहे मला खूप आवडले आणि नाही संपले आता आपलं रात्रीचं जेवण राहिले मैत्री प्लीज सांगू नको कोणाला वेडास का तू स्वतःचा पचका झालेला कधी कोणी सांगत का तूच पचकू नकोस ऋतू समोर मी का पचकी मैत्री शिट तू 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 जामेला पद हा मनुष्य कुठं आला आय डोंट नो अरे काय म्हणतोस काय कसं कसायस छान बेड बोलू होता अरे अभ्यास कसा चाललाय अभ्यास मग तरी ये ना इथे का थांबलायस या धाराशी थांबला होता काय ग काय नाही जनरल लाईफ टॉक्स काय करताय काय नाही इथे अभ्यासाला बसलो होतो आणि अचानक गप्पा सुरू झाल्या की मागे वळून बघताना नेमकं आयुष्याबद्दल काय वाटतंय तेच बोलत होतो अरे वा पण तुम्ही दोघं गप्पा मारताय म्हणजे मोठी गोष्ट आहे म्हणजे साप आणि मुंगूस गप्पा मारतायत म्हणजे मी साप आहे का रे म्हणजे मी मुंगूस आहे का रे अरे पडलाय काय झालं का वाकलं काय चमचा पडला मी दे ना माझ्या पायाशी अरे चुंब खाल्ली इतकी काम करतो ना म्हणजे घरात कुठे काय दिसलं की कचरा सांडलाय बाबा कुठे काही आहे पडलाय तर पटकन उचलतो वेडा अरे राहू दे चुंब ठीक आहे वा वा चांगलंय पण असा अभ्यासही करत जा करतो रे काय म्हण डिनरला काय प्लॅन आज काय केलं दाल खिचडी ट्राय दाल खिचडी आणि पनीर चिली ट्राय अच्छा अरे वा दोन दोन आयटम केले काय मग हे दोन्ही घरी बनवलं नाही याच्याशी काय खोटं बोलायचं हॉटेलात न मागवल्या वाटलं मग काय कुठल्या हॉटेल मधन मागवलं वेदांत वेज अरे आपलं ठरलं नाही का मग कशी वेदांतला नंबर नाही लागला मग आपण आदिती ठरवलं ते हा अरे आठवलं असं बघू ना म्हणू का असं नको रे म्हणू खूप असं प्युअर गाणं रे प्युअर गाणं तू काय करतोय इथे